आईचे कर्ज कसे फेडाल? एक मुलगा खूप श्रीमंत झाला आणि त्याने असं ऐकलं की आई वडिलांचे कर्ज कोणीच फेडू शकत नाही। त्या मुलाला खूप उत्सुकता होती की का नाही फेडू शकत कर्ज, मी तर फेडणार। तो घरी येऊन आईला म्हणाला, मी तुझे कर्ज फेडणार आहे। आई म्हणाली, बेटा मी तर तुला असं काहीच म्हणाले नाही। तर त्यावर तो म्हणाला, नाही नाही, मला तर तुझे कर्ज फेडायचे आहे। लोक म्हणतात आई वडिलांचे कर्ज कधीच फेडू शकत नाही। आई म्हणाली, ठीक आहे, आज एक काम कर, आज रात्री तू माझ्याजवळ झोप। मुलगा म्हणाला, ठीक आहे, झोपतो। इतक्या सहजपणे कर्ज उतरत आहे, आईजवळ झोपल्याने कर्ज उतरत असेल तर चांगलंच आहे की। तो तिथेच झोपला। जेव्हा त्याला झोप आली तेव्हा आईने त्याला उठवले, बेटा मला तहान लागली आहे, जरा पाणी प्यायला दे। त्याने विचार केला, आज रात्रभर तर आई सांगेल तेच करायचं आहे, त्यामुळे कर्ज तर उतरणार आहे। मग त्याने आईला पाणी दिले। आईने दोन घोट पाणी पिले आणि उरलेले पाणी तो मुलगा झोपलेला तिथे सांडले। अरे हे काय केलेस, तू तर प्यायला पाणी मागितलंस ना, मग सांडलंस कशाला, आता मी कुठे झोपू? आई म्हणाली, माझ्याकडून चुकून सांडलं। आता तो थोडंसं बाजूला सरकून झोपी गेला। झोप लागली तोवर परत आईने पाणी मागितलं। परत त्याने पाणी दिलं, सारखं सारखं मला का उठवतेस, एकदाच पाणी पिऊन घे। परत दोन घोट पाणी पिऊन उरलेलं पाणी तो झोपलेला तिथे सांडलं। आता त्याला आतून खूप राग आला, हे काय आहे, तुला पाणी प्यायचंय की मला त्रास द्यायचाय? आई म्हणाली, अरे नाही, खरंच चुकून झालं, अजून हवं असेल तर आत्ताच सांग। नाही नाही, झालं। मुलगा परत झोपला। परत आईनं त्याला उठवलं, तो ओरडला, आता काय झालं, अजून एक ग्लास पाणी हवं होतं। परत त्याने पाणी दिलं। आईने परत दोन घोट पिलं आणि उरलेलं पाणी तो झोपलेला त्या जागेवर सांडलं। आता तर तो मुलगा खूपच भडकला। आता त्याला नाही राहवलं, तो खूप बोलू लागला, तुला पाणी नाही प्यायचंय, तू हे मुद्दाम करतेस मला त्रास देण्यासाठी, वगैरे वगैरे। आई म्हणाली, बेटा एका रात्रीतच तुला इतका त्रास झाला, आता तर रात्र देखील संपली नाही आणि तू कंटाळलास, तू तर माझे कर्ज फेडायला निघाला होतास ना, अशा कित्येक रात्री आहेत ज्या मी तुझ्यामुळे जागून काढल्या आहेत, अशा कितीतरी रात्री आहेत जेव्हा तू लहान असताना बिछाना ओला करायचास आणि मी तुला कोरड्या जागेत झोपवायचे, आणि तू तर एक रात्रसुद्धा ओल्या जागेत झोपू नाही शकत, आणि मी तुझ्यासाठी कितीतरी रात्री ओल्यात झोपून काढल्यात। आजकालची आई तरी मुलांना डायपर घालून झोपवते। आजकालच्या स्त्रिया खूप हुशार आहेत, पण पूर्वी स्त्रिया अशा नव्हत्या, पूर्वी अशी काही व्यवस्थासुद्धा नव्हती। मुलं तर आईच्या साडीवर कपड्यांवरच सर्व काही करत असत, तरीही आई आपल्या मुलाला हृदयाशी कवटाळून ठेवत होती। मग तुम्हीच सांगा, त्या आईचे कर्ज कसे फेडाल? कुठून आणाल ते कर्तव्य, कुठून आणाल ते कर्म, कुठून आणाल ते मन ज्यामुळे तुमच्या आईचे कर्ज फेडले जाईल? जरा विचार करा, आपण कुठे चूक करत चाललो आहोत, कुठे आपण आपल्या आईवडिलांचा अपमान करत चाललो आहोत? असे तर नाही ना की आईवडिलांचा अपमान करून आपण स्वतःसाठीच खड्डे खणत आहोत?